खिडकी नेते श्री सरस्वती भुवन विद्यालयात सहकारी पतसंस्थेची पहिल्यांदाच निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत रायभान थांगे बिनविरोध निवडून आले. बिडकीन येथील श्री सरस्वती भुवन विद्यालय येथे सहकारी पतसंस्थेचे मतदान घेण्यात आले. या पतसंस्थेची 1969 साली स्थापना झाली आहे. दर पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सदस्यांच्या सहमतीने ही निवडणूक बिनविरोध व्हायची. मात्र या वर्षीची निवडणूक मोठी चुरशीची ठरली आहे. झालेल्या या निवडणुकीमध्ये 71 मतदार संख्या असलेल्या आणि 13 सदस्यांसाठी तब्बल 20 जणांनी उमेदवारी अर्ज भरला. यापैकी 65 जणांनी आपला मतदान हक्क बजावला. या निवडणुकीमध्ये सहकार विभागाचे निवडणूक अधिकारी एस एस सोने, केंद्राध्यक्ष पी एच पाटील, के व्ही दहीहंडे, कर्मचारी एस बी निकम यांनी सहकार्य केले. निवडणूक प्रक्रिया सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत होऊन निकाल लगेच घोषित करण्यात आला. या निवडणुकीमध्ये जगन्नाथ अर्वेकर, प्रफुल्ल कुलकर्णी, सुदाम चिंचाने, विजय पिंपळे, सुनील लोंढे, पद्माकर वाघुळकर, मयूर साबळे, बाबासाहेब सोकटकर, गोरख काते, राजू नागरे, बिनविरोध निवडून आलेले रायभान ठाणगे, रज्जू चिलवार, श्यामला मेश्राम हे उमेदवार निवडून आले आहेत. या सर्व उमेदवारांचे शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष किशनलाल तोतला, प्राचार्य रावसाहेब जाधव, राजू शिंदे, संतोष शिंदे, विश्वनाथ दशरथे यांनी अभिनंदन केले.